कधी काळी ऊसतोडणी मजुरीचं काम ते करायचे, मात्र मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आता त्यांच्याकडे 70 एकर शेतजमीन आहे. शेतात घाम गाळत त्यांनी आपल्या जमिनीत सोनं पिकवलंय. पाहूयात नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या शेतकऱ्याची ही यशोगाथा. मालेगाव तालुक्यातल्या सातमने गावात राहणारे हे रवींद्र पवार. रवींद्र हे ऊस तोडणी मजूर. पडलूपार्जीत अवघी 3 एकर जागा. सासऱ्यानं त्यांना विद्युत पंप दिला आणि त्याच्या जोरावर त्यांनी 30 गुंठ्यावर डाळिंबाची लागवड केली. दुष्काळाशी 2 हात करत बाग जगवली. कठोर मेहनतीचं चीज झालं आणि या डाळिंबाच्या बागेनं आणि काळ्या आईनं रवींद्रच्या पदरात भरभरून दान दिलं. डाळिंबापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते जमीन घेत राहिले आणि आता ते 70 एकर जागेचे धनी झालेत. त्यांनी आता आपल्या डाळिंबाचं क्षेत्रही वाढवलंय. ज्या तेल्या रोगाला डाळिंब उत्पादक घाबरतात, त्या तेल्या रोगावरही त्यांनी मात केली आणि आपल्या डाळिंबाच्या बागेचं रक्षण केलं. सध्या रवींद्र यांनी सेंद्रिय शेतीची कास धरलीय. ही शेती त्यांना लाखोंचं उत्पादन देते. डाळिंब पिकावर ते वेगवेगळे प्रयोग करतात. सनस्ट्रोक, अवकाळी पाऊस यापासून फळबाग वाचवण्यासाठी कमी खर्चात होणाऱ्या ओढणीच्या आच्छादनाचा ते वापर करतात. त्यांच्या बागेतील डाळिंबाची आता परदेशात निर्यात होऊ लागलीय. शेततळ खोदून त्यांनी पाण्याची व्यवस्था केली. ड्रीपद्वारे ते पाण्याची बचत करून बागेला पाणी देतात. फळबागेसोबत त्यांच्या घरी पशुधनही वाढलंय. त्यापासून मिळणाऱ्या शेणाचा, गोमूत्राचा वापर ते बागेत करतात. डाळिंबाला जोड म्हणून त्यांनी शेवगा, मोसंबी, स्ट्रॉबेरी, सीताफळ यांचीही लागवड केली आहे. सध्या रवींद्र यांची 45 एकराची डाळिंबाची आणि 20 एकराची द्राक्षाची बाग आहे. चौथ्या तर पाचव्या वर्षी, पहिल्याच वर्षी 11,000 रुपयाचे डाळिंब झाला आणि हळूहळू मग मी त्याच्यामुळे ते वाढवत गेलो. जेवढा जेवढा डाळिंब येत होता तस तसं मी थोडं थोडे हळूहळू जमीन घेत होतो आणि मग मी 10-15 वर्ष तर झोपडीत राहिलो, पण इकडे शेतीच घेत सुटलो. शेती घेत सुटलो तर मग हळूहळू त्याच्यामुळे डाळिंब लावायला सुरुवात केली. डाळिंबामुळे मला थोडा पैसा बरा व्हायला लागला. मग त्याच्याबरोबर मी इतर पिकंही भरपूर करून बघितली. आंबे करून बघितले, संत्रा करून बघितली, मोसंबी करून बघितली, स्ट्रॉबेरी करून बघितली, शतावरी करून बघितली, सीताफळ लावलेलं आहे, शेवगा लावलेला आहे, द्राक्षे 20 एकर आहेत. मी सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करतो की डाळिंबाच्या तेलाला घाबरून न जाता तुम्ही रासायनिक खताचा वापर जर कमी करून केला आणि सेंद्रिय पद्धतीने जर तुम्ही शेती केली तर तेल्या हा रोग हद्दपार होऊ शकतो. हीच विनंती मी शेतकऱ्यांना करू शकतो. रवींद्र यांची दोनही मुलं त्यांना शेती कामात मदत करतात. मुलांशी चर्चा करूनच रवींद्र यांनी डाळिंबाच्या बागेचं नियोजन केलंय. विक्रीसाठी ते तिराईतावर विसंबून नाहीत. दोनही मुलांकडे त्यांनी हे काम सोपवलंय आणि दोनही मुलं हे काम आनंदाने करतात. रासायनिक खत आम्ही 30% कमी, म्हणजे जवळ फक्त 70% ऑर्गॅनिक वर गेलोय, 30% रासायनिक वापरतोय. जेव्हा वातावरणात काही बदल घडतोय ना, त्यानुसार रासायनिक वापरायचं. थंड झालं बा मग रासायनिकची गरज येते उष्णता वाढवण्यासाठी, किंवा त्या वातावरणात रासायनिकने काम केलं पाहिजे, ऑर्गॅनिक थांबतं, त्या लेवलने काम करतो आम्ही. त्याचा काय फायदा होतो? त्याचा फायदा पण आता तुम्ही पण बघितलं सगळं, क्वालिटी कशी मेंटेन झालेली आहे, साईज कशी आलेली आहे, कलर कसे आलेले आहेत आणि झाडांना कुठं मर सगळे, म्हणजे जवळजवळ 90% मर थांबलेली आहे. झाड एकदम अशी हेल्दी दिसत आहेत आणि आधी जसं तेलाचं प्रमाण होतं आज तो इश्यू आम्हाला आज तरी दिसत नाही. आम्हाला जागेवरच मला एक्सपोर्ट देतो, जागेवर येतात व्यापारी आमच्याकडं. हा म्हणजे आमच्याकडे तरी एकरी 30-35 टन उतरतो. हा कुठं कुठं जातो? पुढं रशिया, मुंबई, कलकत्ता. पंचकृषीतील शेतकरीही डाळिंबाची लागवड, रोग नियंत्रण तसंच बागीच्या व्यवस्थापनाचे सल्ले घेण्यासाठी रवींद्र यांची भेट घेतात. रवींद्र देखील विना संकोच शेतकऱ्यांना सर्व मार्गदर्शन करतात. रवी पवार यांच्याकडे डाळिंबाचे नवीन म्हणजे सुधारित पद्धतीने ते शेती करतात. ऑगस्टमध्ये त्यांचं म्हणजे जून, ऑगस्ट, जुलैमध्ये पाणी लावून एक उत्कृष्ट शेती करतात ते. आणि तेल्यावर मात करून त्यांनी जे एकदम उत्कृष्ट उच्च दर्जाचं जे उत्पादन घेतलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही इथं आलो आणि त्यांच्याकडून जी माहिती मिळाली ती चांगल्या पद्धतीने आणि एकदम समाधानकारक मिळाली आणि ती माहिती घेऊन आम्ही पण आमच्या डाळिंबाला अशा पद्धतीने त्या माहितीचा उपयोग करून आणि तेल्यावर मात करून चांगलं उत्पादन घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. वेळोवेळी आम्ही त्यांच्या शेतावर येऊन माहिती घेऊन आम्ही पण तसं करणार. शेतीत राम राहिला नाही म्हणत अनेक शेतकरी सुपीक जमीन विकतात, लागवडीविना पडीत ठेवतात. मात्र जर तुमच्याकडे कष्ट करण्याची धमक असेल तर शेतीतून किती विकास साधता येतो हे रवींद्र पवार यांनी दाखवून दिलाय.
त्यांचं हे यश आत्महत्या करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड.